उस्मानाबादनगर आणि सोलापूर जिल्ह्याला वरदान ठरलेले उस्मी धरण हे आज प्लसमध्ये आले आहे. सविस्तर बातमी पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलो बळीराजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. सकाळी 9 वाजता उस्मी धरण प्लसमध्ये आलं आहे. उस्मी धरणाचा मृत साठा हा 63.25 TMC इतका आहे. मागच्या काही दिवसांपासून उस्मी क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसाने उस्मी धरण प्लसमध्ये आलं आहे. मागच्या 12 तासात उस्मी धरणातील पाणीसाठ्यात 4 TMC वाढ झाली आहे. उस्मी धरणात सध्या 1,88,000 क्युसेकने विसर्गाने पाणी येत आहे. धरण आज सकाळी 9 वाजता मृत साठ्यातून जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे. यंदा धरणाने -60% एवढी इतिहासातील निचांकी पातळी गाठली होती. गेल्या काही दिवसात धरणात 33 TMC पेक्षा जास्त पाणी जमा झालं आहे. आज दुपारी 1 वाजता आलेल्या अपडेटनुसार उस्मी धरणामध्ये दौंड मधून 1,88,000 क्युसेकने पाणी जमा होत आहे. काल रात्रीच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे. काल रात्री 9 वाजता आलेल्या अपडेटनुसार उस्मी धरणात 98,840 क्युसेकने पाणी जमा होत आहे. उस्मी तुफान आवक वाढली आहे. अशीच आवक येत राहिली तर उस्मी लवकरच पूर्ण क्षमतेने भरेल.